आता सर आपण 10 वर्ष झालं फार्म स्टार्ट करून, तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा होता की डॉक्टर्स फार्मवरती येईपर्यंत जे काही बेसिक मेडिसिन असेल, किंवा समजा शेळी आजारी आहे, टेम्परेचर जास्त झालं आहे, सर्दी झाली आहे, किंवा असा काय प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला किती वर्षापर्यंत सर लागलं शिकायला पूर्णपणे मेडिसिन मॅनेजमेंट? आता जसं की मी कुठं ट्रेनिंग घेतलेलं नाही. ओके. सगळं म्हणजे सुरुवातीला मला शेळी आणि हे इंजेक्शन हे कसलाच माझं असं म्हणणं होतं. बरोबर. माझा व्यवसाय दुसराच होता, त्यामुळं ह्यातला मला कसलाच गंधच नव्हता अजिबात. ओके. ज्या वेळेला मी माझा तो जुना व्यवसाय बंद करून, जे माझा वाहन व्यवसाय होता तो बंद करून हे चालू केलं, त्यावेळेस मला समजायला लागलं की ह्याच्यामध्ये भविष्य आहे आपल्याला, तर कुठलं केलं पाहिजे. बोरमध्ये भविष्य आहे हे सगळं मी बघून, म्हणजे बऱ्याचशा फार्मवरती व्हिजिट करून, जसं की निमकर फार्म माझ्या बाजूलाच आहे, बऱ्याच फार्मवरती व्हिजिट करून मी हे बोरच घेतलं. आणि बोरमध्ये भविष्य आहे, फक्त वेळ लागणार तुम्हाला हे नक्की. म्हणजे तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, तुम्हाला वेळ हा लागणार, अनुभव यायला पण वेळ लागणार आहे तुम्हाला. माझी पहिली 1-2-3 वर्ष अशीच गेली की त्यातलं काही समजतच नव्हतं की समजा मेडिसिन कुठलं वापरायचं, शेळी आजारी पडली तर, किंवा आणि दुसरा काय प्रॉब्लेम आला तर, किंवा डॉक्टर जरी वेळेवर नाहीत आलं तरी तोपर्यंत प्राथमिक उपचार म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. ते सुरुवातीला मी शिकलो हळूहळू की जसं पिल्लं आता शेळीला येताना आडली पिल्लं तर काढताना आडवी आलेली असतात पिल्लं, किंवा मागचे पाय पुढच्यात आलेलं असतात, ते कशी काढायची हे पण मी अनुभवातून शिकलो. आणि आत्ता माझा 9 वर्ष पूर्ण झालेला अनुभव आहे की 99% तर डॉक्टर नसतोच माझ्याकडे. ओके. हा 1% अपवाद की मी जर घरी नसल, कामावरती नसल, तरच डॉक्टर येतात, डॉक्टरला बोलवलं जात. हा हे तुम्ही अनुभवातून करू शकता. सर जसं तुम्ही सांगितलं की सुरुवातीचे 1-2 वर्ष आपले असेच गेलेले, तरी पण तुम्ही खचून नाही गेले की 2-3 वर्ष त्याच्यातून काय इन्कम आलं नाही, तरी तुम्ही ते कंटिन्यू ठेवलं. आणि बरेच फार्म मी असे बघितलेत की 1-2 वर्षात जर त्याच्यातून आपल्याला काही रिझल्ट भेटत नाही तर ते बंद करून लगेच दुसऱ्या व्यवसायाकडे टर्न होतात. बंद करायचं कारण म्हणजे भरपूर येतं, जसं की तुमची खरेदी चुकते. ओके. खरेदी व्यवस्थित किंवा व्यवस्थित म्हणण्यापेक्षा चांगल्या मालाची केली पाहिजे. बरोबर. बोर जरी केलं तरी त्याची क्वालिटी बघून, जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचं पाठीमागचं हिस्ट्री बघून केली पाहिजे. दुसरं कुठलं ब्रीड तुम्ही करत असाल ते पण सगळं हिस्ट्री बघूनच केलं पाहिजे. जसं की सिंगलमधली शेळी नसावं, सिंगल पिल्लू देणारी, जुळ तिळ देणारी असावी, तर तुम्ही फायद्यात राहणार आहे. आणि पहिली 2-3 वर्ष अशी वाया का जातात, तर त्यातून तुम्हाला समजा 2 शेळ्यापासून तुम्ही स्टार्ट केला तर त्याच्यातून वेळ जाणार आहे तुम्हाला. समजा लहान पिल्लं घेतली 3-4 महिने तर थोडा वेळ लागणार आहे ती पिल्लं मोठी व्हायला. तिथून पुढे तुम्ही ते क्रॉसिंग करणार, तिथून पुढे त्याची पिल्लं होणार, आणि बाय चान्स समजा बोकडच झालं तर तुम्ही खचून जाणार. असं होतं ना, किंवा मादी झाली तर मादी तुम्ही तुमच्या फार्मसाठी ठेवणार. तुम्ही तुमच्या फार्मसाठी ठेवल्यावर तुम्हाला रिटर्न भेटलाच ना. नाही असा बोलता येणार नाही, रिटर्न भेटतोच ना तुमचा फार्म, तर वाढायला मदत होती त्यामुळे. तरी आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बरेच क्वेश्चन्स कव्हर केले सर. जरी या क्वेश्चन्सपैकी अजून बरेच लोकांना जर काय डाऊट असतील तर आपण सांगितल्यासारखं त्यांनी कमेंट करू शकता, सुनील सरांना फोन करू शकता, फोन नंबर तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिसतोय. सुनील सर, आत्ता आपल्याकडे विक्रीचं हे काय, म्हणजे विक्री मॅनेजमेंट तुम्ही कशी करता? विक्री जसं की आता बऱ्यापैकी आपलं लोकांच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे सोपं झालेलं आहे आता. असं सुरुवातीला जे अवघड होतं की लोकांच्यापर्यंत आपल्याकडं सोनं आहे का कोळसा आहे हेच कोणाला माहित नव्हतं. बरोबर. मग आता जसं की तुम्ही व्हिडिओ घेता, आता निक बघत चॅनलवरती आपलं भरपूर व्हिडिओ येतात. म्हणजे तुम्ही जसा चॅनल स्टार्ट केला त्यावेळेपासून आपले व्हिडिओ आहेत. बरोबर. तुमच्या चॅनलवर. बरोबर. मग तुमच्या मार्फत, तुमच्या सोशल मीडिया मार्फतच आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचतो. बरोबर. की जसं आपण आपल्या गावापुरतच मर्यादित न राहता पूर्ण भारतभर आपला फार्म लोक बघतात, किंवा आपलं ब्रीड कसं आहे हे सगळं बघतात. आणि मार्केटिंगची अशी काय जास्त गरज वाटत नाही मला तर की अवघड आहे म्हणून. ओके. तुम्ही सांगितलं सर ऑल ओव्हर इंडिया व्हिडिओच्या मार्फत, किंवा तुमचे बरेच ग्रुप्स आहेत,
तुमचं फ्रेंड सर्कल आहे त्याच्या थ्रू तुमचं सेल होतं, पण आत्तापर्यंतची आपली हायेस्ट विक्री आणि सगळ्यात जास्त लांब म्हणजे बाहेर कुठपर्यंत आपण पाठवलं आहे सर? बाहेर पाठवलेलं आपण नेपाळ, म्हणजे पूर्ण भारतभर तर आपण माल सेल करतो आहे. जसं की पाठीमाग बऱ्यापैकी करत होतो आपण, माल पण आपल्याकडे कमी होता कारण प्रोडक्शनच कमी निघायचं, तर विक्री कुठून करणार आपण? आता बऱ्यापैकी एक पण राज्य असं नसेल की तिथं आपला माल दिलेला नाही. ओके. हा, प्रत्येक राज्यात एक तरी वस्तू दिलेली आहे आपण, आणि नेपाळमध्ये पण माल दिलेला आहे. आता जस्ट आपल्याकडे नेपाळचे एक 3 मेल बुकिंग आहेत. ओके. फॉर्मवरती रेडी आहेत, म्हणजे ते 1 महिन्याचे 1.5 महिन्याचे पिल्ले आहेत. अच्छा अच्छा. पण त्याची विक्री करणं म्हणजे आता विक्री झाली समजा, त्यांनी नेपाळवाल्यांनी आपल्याकडे बुक केले 3 पिल्लं, पण त्याचं ट्रान्सपोर्टेशन हे कसं काय होतं सर? असं काय नाही की ते लोक फार्मवरती येऊन घेऊन जातात नेपाळचे. ओके. आणि बाकी जे आपल्या भारतामधले लोक आहेत की त्यांना येणं शक्य नाही, त्यांना आपण ट्रेनमध्ये पिल्लं पाठवू शकतो. ओके, ट्रेनमध्ये ट्रान्सपोर्ट करतात. सर, बरेच लोक आम्हाला पण कॉल येतो की तुम्ही मला व्हिडिओ पाठवा, फोटो पाठवा, मी त्याच्यातून सिलेक्ट करतो, आणि तुम्ही मला दिल्ली म्हणा राजस्थान या साईडून फोन येतात की आम्हाला तिकडे यायला लांब पडतं आहे, तर तुम्ही आम्हाला ट्रेनने पाठवू शकता का? तर आपण कधी हे असं केलं आहे का सर? हां, आता भरपूर वेळा, म्हणजे आता बऱ्यापैकी आम्हाला ते रोजचंच झालेलं आहे. ओके. की जसं बाहेरचे लोक आहेत, राजस्थान असेल किंवा तमिळनाडू केरळ असेल, तिथल्या लोकांना येणं शक्यच नसेल, तर आपण त्यांचा जो काही चार्ज असेल, आता आम्हाला पुणे स्टेशन मोठं आहे, जवळ म्हणजे पण ते 80 किलोमीटर आहे आमच्यापासून. तर हेतूनचा चार्ज काय असेल ते पुण्यापर्यंतचा, आणि तिथून त्या पिल्लाचा ट्रेनचा काय चार्ज असेल तो त्यांना द्यावा लागेल. बरोबर. आणि त्यांना ते वस्तू भेटून जाईल. आता जसं आपण सांगितलं की प्रत्येक राज्यात आपण सेंड केलंय, सेल केलंय, तर एक कर्नाटक किंवा आपण केरलाचं एक एक्झाम्पल पकडूया. केरलामध्ये जर आपल्याला इथून पाठवायचं पिल्लू तर किती दिवस लागतात सर केरलाला जायला? केरलाला जायला साधारण 3 दिवसामध्ये जाऊ शकतं. 3 दिवसामध्ये पिल्लू बाय ट्रेन त्यांना भेटणार. बरोबर. पण सर, 3 दिवस जे पिल्लू ट्रेनमध्ये आपण ज्या कंपार्टमेंटमध्ये ठेवतो ॲनिमलच्या कंपार्टमेंटमध्ये, तर त्याला तिथे चाऱ्याचं नियोजन, पाण्याचं नियोजन हे कसं काय होतं? पाणी चारा सगळं ते त्याच्याजवळच ठेवलेलं असतं. ओके. पण 3 दिवसाचा साठा पुरेल एवढा ठेवला जातं का तिथे? तेवढा ठेवला. ओके. पण त्याच्याकडे लक्ष द्यायला त्याकडे लक्ष द्यायला कोणी नसतं का सर? त्याला लक्ष द्यायला तिथं बऱ्यापैकी जो गार्ड असतो ना पाठीमाग, त्या गार्डच्या शेजारीच तो बॉक्स असतो. ओके. त्यामुळे प्रॉब्लेम काहीच येत नाही. जरी प्रॉब्लेम आला तरी ते फोन करतात. ओके. नाही, माझा विचारण्याचा हेतू हाच आहे की आपण एवढ्या लांब जर पाठवतोय तर कस्टमर तिथे ॲनिमल गेल्यानंतर तो सॅटिस्फाय होतो का? कारण मी फोन जेव्हा येतात ना की आम्हाला ट्रेननी पाठवा किंवा हे, तर आम्ही त्यांना सरळ नाही बोलतो की मी इथून तुम्ही व्हिडिओनी सिलेक्ट करणार, व्हिडिओ बघून तुम्ही सिलेक्ट करणार, आणि तिथे गेल्यानंतर जर कस्टमर बोलला की आम्हाला तुम्ही दाखवलं काही वेगळंच आणि पाठवलं काही वेगळंच, तर असं कधी झालंय का सर आपल्यावर? असं कधीच नाही, आपणच करायचं नाही. नाही, आपण तर करतच नाही सर. आपण तर फार्मर आहे, आपल्याला फार्म चालवायचा आहे का? एक ॲनिमल सेल करून आपल्याला काही फार्म बंद नाही करायचं लगेच. आपण जे दाखवले तेच आपण पाठवले, पण कधी त्या कस्टमरने तिकडून सांगितलंय का की बाबा हा तर लईच वेट ह्याचं डाऊन झालंय, तुम्ही एवढा सांगितलेला ना, आता इथे आल्यावर ह्याचं एवढंच आहे, हा दिसतोय वेगळा, असं कधी अनुभव आलाय का सर आपल्याला? आम्ही काय करतो, जसं की वेट तर डाऊन होतच होतं, कारण ट्रॅव्हलिंग 3 दिवसाचं आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 किलो वेट लॉस होतं. बरोबर. तर आम्ही काय करतो, ट्रेनमध्ये भरायच्या अगोदर त्याचं वेट केलं जातं. समजा त्या पिल्लाचं वजन त्यांना आम्हाला 25 किलो करून द्यायचं आहे, तर आम्ही काय करतो, 27-28 किलो पिल्लाचं वजन आमच्या फार्मवरतीच करतो, आणि 28 किलो वजन झाल्यानंतर त्यांना मग ट्रेनमध्ये पाठवून देतो. का तर 2-3 किलो लॉसच होणार आहे, म्हणजे त्यांनी परत बोलण्याचा प्रश्नच येत नाही ना आपल्याला. ओके. पण असं कधी तुम्हाला आतापर्यंत एक्सपिरियन्स आला नाही समोरून कस्टमर कधीच असं हे नाही झालं की बाबा मला चुकीचा माल भेटलाय? कधीच नाही, आजपर्यंत कधीच नाही. बऱ्यापैकी आपण त्यांना पण सांगून ठेवतो अगोदर, जसं वजन लॉस होऊ शकतं आणि होतच नक्की. ओके. ओके. असं पण कधी झालं नाही की ॲनिमल इथून ट्रान्सपोर्ट केलं आहे आणि ट्रान्सपोर्टमध्ये कधी काय प्रॉब्लेम झाल्यामुळे ॲनिमल मेलाय किंवा असं कधी काय प्रॉब्लेम सर? अजून तर कधीच नाही. अजून असं कधीच झालं नाही. ओके. ओके.
म्हणजे काय काय लोकांचे असे डाऊट असतात की ट्रान्सपोर्ट जेव्हा करतात ट्रान्सपोर्टमध्ये मेल्यावरती काय कोण त्याची जिम्मेदारी कोण घेणार? आता पुढच्या कस्टमरपर्यंत माल जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत जबाबदारी सगळी आमची असते. ओके ओके, म्हणजे सगळी जिम्मेदारी आपलीच आहे जोपर्यंत माल कस्टमरच्या हातात पोहोचत नाही. ओके, म्हणजे ट्रेनमध्ये जरी काय प्रॉब्लेम झाला तरी सगळ्या जिम्मेदारी आपणच घेतो. ओके.